नमस्कार, न्यूज टुडे 24 मध्ये मी प्रियंका धारवाले शेळके आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. असोसिएशनच्या वतीनं बंधन लॉन या ठिकाणी आयोजित केलेल्या किक बॉक्सिंग चॅम्पियन सिनियर आणि मास्टर स्पर्धेचं पारितोषिक वितरण नुकतंच संपन्न झालं. स्पर्धेमध्ये सुमारे 500 अधिक खेळाडू सहभागी झाले होते. विजयी खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा 18 ऑगस्ट रोजी चेन्नई या ठिकाणी पार पडणार आहे. नुकतेच झालेल्या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 25 जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. प्रथम चॅम्पियनशिप मुंबई उपनगरानं पटकावली आहे. द्वितीय चॅम्पियनशिप पुणे शहर तर तृतीय चॅम्पियनशिप गोंदिया यांनी पटकावली आहे. विजय संघाला पारितोषिक वितरण संस्थेचे संस्थापक भाजपाचे नेते वसंत लोढा, ज्येष्ठ नेते अभय अगरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुहासमुळे किक बॉक्सिंग स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शेलार, नगरसेवक प्रदीप परदेसी, बंटी ढापसे, धीरज वाघमारे, अनिल मीरकर, सूर्यप्रकाश मुंडपट, माजी नगरसेवक नितीन शेलार, कृष्णा ढोबळे, विशाल सिंग, उमेश मुरकर, सतीश राजहंस, रुपेश परदेसी तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आणि विशेषतः ज्यांनी आज दिवसभर ज्या रेफरींनी या ठिकाणी काम केलं असे सर्व सन्माननीय रेफरीजन, प्रथमतः या ठिकाणी मी शेलार म्हणजे त्यांचं जे असोसिएशन आहे त्यांना खऱ्या अर्थानं धन्यवाद देईन. आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पूरस्थिती असताना सुद्धा तुम्ही या ठिकाणी खेळाडूंना इथपर्यंत आणू शकला आणि लढवू शकला, खेळवू शकला, त्याबद्दल तुम्हाला खऱ्या अर्थानं धन्यवाद दिले पाहिजे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सर्व खेळाडूंना पाहिलं तर आम्हाला सुद्धा आमचा इतिहास आठवला. मी सुद्धा एक कबड्डीचा खेळाडू आहे आणि त्याच्यामुळे मी हे सर्व जण पाहत असताना सुद्धा एक चांगल्या प्रकारचा स्पार्क जो असतो तो या खेळाडूंमध्ये मला पाहायला मिळाला. आणि या निमित्तानं जास्त मी काही भाषण करणार नाही, परंतु एका वाक्यात मी फक्त याचा कमिंग अप करणार आहे किंवा त्याचा हे करणार आहे. या ठिकाणी जेवढे खेळाडू खेळले, जे विजयी झाले त्यांचं तर अभिनंदन आहेच, परंतु जे पराजित झाले त्यांचं सुद्धा तितकंच अभिनंदन आहे. एक मी चित्र पाहिलं होतं, दोन बुल असे फाईट करताना दिसतोय आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं नो डिफीट इज फायनल अनलेस यू स्टॉप ट्राइंग. मला या निमित्तानं तुम्हाला एवढंच सांगायचं, कोणताही पराजय हा शेवटचा नसतो. जोपर्यंत तुम्ही प्रयत्नशील आहात तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकता. तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास, तो दुर्दम्य आत्मविश्वास तुमच्यामध्ये जर असेल तर निश्चित अर्थानं तुम्ही केवळ महाराष्ट्राचे नाही तर या राष्ट्राच्या इंटरनॅशनल मध्ये सुद्धा तुम्ही खेळू शकता. अशा प्रकारची तुमच्यामध्ये आजच्या तुमच्यामध्ये स्पार्क आहे आणि तो या ठिकाणी दिसला. एवढ्या कमी संख्येमध्ये जर आपल्याला जर दिसत असेल तर मोठ्या स्तरावर होऊ शकतो. आणि म्हणून शेलारांनी जी विनंती केली की अहो माझे तावडे साहेब आपल्या घरचे माणसं होते, मागच्या वेळेस मागच्या काळामध्ये जर युतीच्या शासनामध्ये जर तुम्ही जर मागितलं असतं तर तावडे साहेबांसारख्या माणसाने ते शिक्षण मंत्री होते, क्रीडा मंत्री होते, आपले चांगले मित्र होते, तर आपण ही स्पर्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारची स्पर्धा भरू शकलो असतो. परंतु तरी वेळ गेलेली नाही. या निमित्तानं मी एवढंच सांगेन की येणारा काळ हा भारतीय जनता पार्टी आणि केंद्रात असेल, राज्यात असेल, शिंदे सरकार त्यांच्या बरोबर असेल, तर या सरकारमध्ये निश्चित अर्थानं या ठिकाणी आपल्या इंटरनॅशनल स्पर्धा
कशा प्रकारे होतील याचा प्रयत्न या पुढील काळामध्ये आपण करूयात आणि निश्चितार्थाने हा मान या नगर शहराला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून आपले रजा घेतो. तुम्हाला पुनश्च सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून आपले रजा घेतो. नियमाप्रमाणे टाइम टेबल दिलेला असतो, त्या टाइममध्ये स्पर्धा घ्यावं लागतात, कारण की प्रत्येक स्पर्धा 2 मिनिटाचे असे 2 राऊंड घ्यावं लागतात आणि फायनल राऊंड 2 मिनिटाचे 3 राऊंड घ्यावं लागतात. त्याच्यामुळे हा उशीर झाला आहे. जर या स्पर्धा सकाळी लवकर चालू झाल्या असत्या तर लवकर संपल्या असत्या. त्यामुळं थोडं मी दिलगिरी व्यक्त करतो साहेब की थोडा उशीर झाला आणि या स्पर्धा ठरवण्याचं कारण सांगतो, कारण ह्या स्पर्धा शासकीय आहेत आणि ह्या सिनियर आणि मास्टरमध्ये खेळल्या जातात. 19 ते 40 वयागटात सिनियरमध्ये खेळल्या जातात आणि 40 वयापुढे मास्टरमध्ये खेळल्या जातात. ह्या स्पर्धेमधून जेवढे खेळाडू विजय होतील यांचं राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे आणि या राष्ट्रीय स्पर्धा येत्या 18 ऑगस्ट चेन्नईमध्ये होणार आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये 29 जिल्हे उपस्थित होते आणि 500 वरती खेळाडू उपस्थित होते. बरेचसे टीम आज गेल्या, कारण जशा स्पर्धा संपल्या तशा टीम गेल्या, कारण की पूर परिस्थिती वाढलेली आहे. कारण मुंबई साइड, रत्नागिरी साइड अशा सारख्या भागामध्ये पूर परिस्थिती बेकार आहे, त्यामुळे आज टीम लवकर गेलेल्या आहेत. आणि आमच्या स्पर्धा जरी शासकीय असल्या तर आमचं एकच ध्येय आहे की आमच्या खेळाडूंना विविध ज्या शासकीय सवलती आहेत ते उपलब्ध करून द्यायच्या आहेत. आणि माझं स्वप्न आहे की महाराष्ट्र खेळाडूंना शासकीय नोकरी मिळेलच, पण त्यांना एक त्यांच्या हक्काचं घर सुद्धा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि साहेब हे सर्व आम्ही तुम्हाला पण सांगू इच्छितो की तुमच्याकडनं पण जेवढा आमच्या खेळाडूसाठी प्रयत्न करतायत तर तेवढं झालं तर अतिउत्तम होईल आणि आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू आंतरराष्ट्रीय लेवल पर्यंत कामगिरी करतायत. आणि गेली 22 वर्ष महाराष्ट्र नंबर 1 पोझिशनला आहे. आता उद्याच आमची एक टीम, लहान मुलांची टीम, मागच्या महिन्यामध्ये आम्ही इथे स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या, तर कॅडेट आणि ज्युनियर म्हणजे लहान मुलांच्या स्पर्धा असतात, तर 200 खेळाडू आपल्या महाराष्ट्रातून जाणार आहेत आणि ती स्पर्धा कोलकातामध्ये होणार आहे. आणि यामध्ये अहमदनगरचे सुद्धा खेळाडू आहेत, 20 खेळाडू जाणार आहेत. तर आपली महाराष्ट्राची खूप चांगली कामगिरी आणि खूप चांगली प्रगती आहे. तर मी तुम्हाला विनंती करतो की आम्ही हा कार्यक्रम खूप उशीर झाला, पण तुम्ही नेहमी बाहेर टाइम देता, आज आम्हाला थोडा टाइम द्या. थोडा उशीर जरी झाला तर आमच्यासाठी थांबा, कारण थोडेसे फाईट बाकी आहेत आणि त्या जे मेडल मिळतील ते कॅल्क्युलेट करून त्या संघाला ते पारितोषिक जातं. तर एक थोडासा एक आम्हाला 15-20 मिनिटं लागतील त्या स्पर्धा संपतील, पण लगेच तुमच्या हस्ते आम्ही बक्षीस वितरण सोहळा करू. प्रतिनिधी निलेश आगरकर, News Today 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.